क्रोडेट काय संधी महेश याला षटक क्रमांक पहिले प्रगतीपथावर एक बाद दोन एक बाद दोन या ठिकाणी मात्र फलंदा थोडासा चप्पल झालो आन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आहे बॅटमध्ये त्याला व्यवस्थित संपर्क साधता आलं नाही आहे. एक निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या स्थिर आहे षटक क्रमांक पहिलं एक बाद दोन. चला बेल कमी घ्या स्पीडअप करा. यानंतर बिग मॅच गावदेवी भादवड विपक्ष गावदेवी रांजणोळी. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय. वारंवार चुका आणि चुका मैदानामधून फलंदाज महेशच्या बॅटमधून आणि चुकीला माफी नाही आहे. एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि दुसरे धाव घेताना महत्वाचा पहिला दुसरा फलंदाज बाद होतोय. महेश याची खेळी संपुष्टात मात्र कधी कधी असं बाद होणं हे देखील एक संघाची रणनीती असते. आणखी एखाद्या मोठ्या फलंदाज त्या ठिकाणी पाचारण करायचा असतं मोठा फलंदाज इनमध्ये आणायचा असतो आणि त्या अनुषंगाने कुठला तरी स्ट्रायकर फलंदाज किंवा नॉनस्ट्रायकरचा फलंदाज आपलं आत्मदहन करतोय स्वतःची विकेट गमावतोय आणि आपल्या चांगल्या फलंदाजाला पाचारण करण्यासाठी ही एक संघाची फार मोठी रणनीती असते. नेक्स्ट बॅट्समन जातोय संघाची सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड सचिन पाटील संघाचा कॅप्टन आहे. षटक क्रमांक पहिला संपला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत आणि खराब सुरुवात आपण पाहतो निगेटिव्ह सुरुवात ज्याला आपण म्हणू शकता. धावसंख्या फक्त आणि फक्त दोन तीन आणि दोन महत्वाचे फलंदाज बाद सलामी जोडी अर्थातच महेश आणि विनोद. नेक्स्ट बॅट्समन सचिन. दुसऱ्या षटकाला परमोदी वैयक्तिक पहिला सांगली दुसरं गोलंदाज येतो अंकुश. लेफ्टन ओव्हरचा मारा करताना गोलंदाज ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू चेंडू सुंदर डावीचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅन लाईन आउटफील्डमधून थोडंसं क्षेत्रक्षण तंबल होताना आपण पाहिलं आणि खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी एक धावे तिकडे दोन धावा कन्वर्ट झाल्या. या दोन धावांनी संघ धावसंख्या दोनने पुढे सरकते. धावसंख्या होती ती पाच दोन बाद पाच षटक क्रमांक दुसरं दोन दिग्गज संघ सकाळचं सत्र एका बाजूला ज्वारी कामतगर तर दुसऱ्या बाजूला साई कृपाडुंगे. पुन्हा एकदा गोलंदाज अंकुश लेफ्टन ओरचा मारा. चेंडूला ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थाने फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क तुमचं टायमिंग आणि तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. तिन्ही गोष्टींचा आभास चेंडू बॅटपणीमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता झाली धावसंख्या स्थिर आहे षटक क्रमांक दुसरं गोलंदाज अंकुश पाटील साई कृपा डुंगे संघाचा महत्त्वाचा गोलंदाज षटक क्रमांक दुसरा हाताळतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडूला मारण्याचा प्रयत्न झाला आणि वारंवार चुका देखील आपण मैदानामधून पाहतोय सचिन पाटील याच्या बॅटमधून आणि चुकीला माफी नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता जरी धावसंख्या स्थिर षटक क्रमांक दुसरा आणि खऱ्या हाताना प्रथम फलंदाजी करताना संघ थोडासा आपण बॅकफुट पाहतो. साजेशी कामगिरी मैदानामधून केली जात नाही आहे साजेशी बॅटिंग दिसत नाही आहे. पुन्हा एकदा गोलंदाज राकेश आता मात्र चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतो. चेंडू कव्हरला जातो एक धाव कंप्लीट दुसरी धावेचा प्रयत्न फेक तोडशी अंडर रम. धावसंख्या एकने पुढे असते धावसंख्या होते ती सात षटक क्रमांक दुसरं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न होता प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. निश्चित एक संधी प्राप्त होती एस टी रक्षकाला पंच मात्र लेगबाईचा इशारा करतात. धावसंख्या एकने पुढे धावसंख्या होते ती आठ.
फलंदाज सफल झाला तो अनसाठा खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला आणि वारंवार चुका देखील मैदानामधून दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिल्या साजेसे कामगिरी दुसऱ्या ओव्हरमधून देखील त्यांना करता आली नाही. पहिल्या दोन ओव्हरमधून खर्च झाल्या फक्त आणि फक्त 8 धावा. प्रतिओव्हरचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावांची सरासरी. तिसऱ्या षटकाला पळमध्ये वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज येतो राकेश. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज राकेश येतोय. हॅलो अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राकेश. हा चेंडू मात्र अतिशय स्क्वेअर आहे आउट ऑफ ऑफ स्टम्प. वेलकम प्रेमनाथजी पाटील खऱ्या हाताने स्पर्धेसाठी ज्यांचा अपार कष्ट अपार मेहनत आपण पाहिली. पुन्हा एकदा गोलंदाज राकेश. स्ट्राईक रोडीत होतो सचिन. या ठिकाणी मात्र चेंडू ऑन साईडचा फटका आहे. खऱ्या हाताने प्रॉपर चेंडू आणि बाडताना व्यवस्थित संपर्क साधता आला होता. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक दक्षी आहे. फेक मात्र थोडीशी रॉंगिंग झाली ती. बघा सामना विजयासाठी तुमचं क्षेत्ररक्षण देखील फार महत्त्वाचं असतं. ज्याप्रमाणे आपली गोलंदाजी फलंदाजी त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील फार महत्त्वाचं असतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं झालं. ज्या ठिकाणी खऱ्या अर्थात दोन धाबा आहेत त्याकडे तीन धाबा कन्वर्ट झाल्या. या तीन धाब्याने संघाची धावसंख्या होते ती 14. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपलं रिपोर्टिंग करा. स्पेशल कॉईन या स्पर्धेसाठी आहे आणि कॉईन देखील आमच्याकडं उपस्थित झालेले आहे. एका बाजूला सरपंच उपसरपंच चषक तर दुसऱ्या बाजूला ऑर्गॅनिक संघ आहे गावदेवी 40+ ओळी. यानंतर पुढील सामना गावदेवी भादवड विपक्ष गावदेवी रांजणोळी. दोन दिग्गज संघ खऱ्या हाताने या स्पर्धेमधून देखील एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. कडा संघर्ष कडा मुकाबला काटोकी टक्कर धोम व्यक्त आम्ही जबरदस्त धूमशान चालू सामना देखील अद्यवत चांगला आपण पाहतो. एका बाजूला डुंगे संघ दुसऱ्या बाजूला ज्वाली कामतघर. राकेश तिसऱ्या षटकाला प्रारंभ. आता मात्र गणेश याला मात्र आजेल कॅरी करता आला नाहीये. वरुण चेंडूला प्रहार झाला. चेंडू मात्र या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीप केलाय ऑन साईडला. नोमॅन्स लँडवर आपण चेंडू पाहिला. फलंदाज या ठिकाणी मला वाटतं धावचीत बाद होते शैलेश.
तिसऱ्या षटकाला प्रारंभ संघ धावसंख्या दोन परिस्थिती 3-20 खऱ्या अर्थाने तिसऱ्या षटकाला प्रारंभ साजेशी कामगिरी मैदानमधून दिसत नाहीये. धावांचा आभास ज्या धावा धाव पळकार व्हाव्या त्या मात्र दिसत नाहीत. नेक्स्ट बॅट्समॅन येतो अरविंद. आता मैदानामधून दोन बंधू आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ज्वाली कामदार संघातील सर्वात महत्वाचे ट्रम्पकार्ड आहेत. ज्वाली कामदगार या संघाचं आपण जर एकंदरीत अपडेट पाहिलं तर खऱ्या अर्थाने या संघामधून 3 बंधू एकाच संघामधून खेळताना विनोद सचिन आणि अरविंद आणि तिन्ही खऱ्या अर्थाने तिन्ही जे खेळवले आहेत ते संघासाठी फार महत्वाचे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज गोलच्या मार्गावर बोळ्यावर पंचांना क्रॉस करतो राईट मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो. न्यू बॅट्समॅन न्यू बॅटल अरविंद पाटील. या ठिकाणी मात्र चेंडू लॉन साइडचा फटका साधला चेंडू जातो मिडॉनला क्षेत्रक्षक दक्ष आहे. एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावीचा प्रयत्न फेक मात्र थोडीशी अंडर रम धीम्या गतीचा चेंडू फेकला गेला. दोन धावा कंप्लीट झाल्या. दोन धावांची संख्या धावसंख्या दोन्ही पुढे सगळी धावसंख्या होती ती 22 षटक क्रमांक तिसरं संपतं 3 षटकांची अंती धावसंख्या आहे ती 22. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. एकच धाव कंप्लीट केली. स्ट्राईक स्वतःकडं रोटेटकडे संधी अरविंद याला प्राप्त झाली. आता बघूया अरविंद याच्या बॅटमधून देखील ज्या फटक्यांची आवश्यकता ते फटके येतील का. दोन्ही संघासाठी फार महत्त्वाचा सामना आहे. खास करून ज्वाली कामदगार संघासाठी फार महत्त्वाचा सामना आहे कारण ज्वाली कामदगार संघ आपल्या घरच्या मैदानामधून बॅक टू बॉलर टू बॉलरचा मारा झाला. मात्र खऱ्या अर्थाने चेंडू तो कलेक्ट करता आला नाही आहे. गोलंदाजाला चेंडू जातो मिडअपला. मिडअपचा क्षेत्रक्षक येऊन जेव्हापर्यंत चेंडूची फेक करील तोपर्यंत मात्र एक धावण्याची संधी झाली. धावसंख्या कारण पुढे सगळी धावसंख्या होती ती 24 षटक क्रमांक शेवटचा अंतिम अखेरचा षटक गोलंदाज विनोद. या ठिकाणी मात्र ऑन साईडचा अतिशय चांगला फटका चेंडू गॅपमधून जाईल का. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण शेळूमाता बळ या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आणि संघाचे सन्मानी पदाधिकारी प्रमोदजी भोईर. आपण देखील कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. प्रमोदजी भोईर या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. चेंडूला बिगिट मोठा फटका मारण्याचा मानस. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थाने फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन मिरीट करणे चेंडूच्या मिडल बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. कमालीची गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. साई कोपरा ढोंगा संघाच्या माध्यमातून चारही गोलंदाजाने खऱ्या अर्थानं आम्हाला इम्प्रेस केलंय. सुंदर सुरेख अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. आता मात्र चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आहे. क्षेत्ररक्षक थोडासा थांबल आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषे बाहेर चौकार.
त्या चौकांना सांगा धावसंख्या 4 ने पुढे सरकली, धावसंख्या होती ती 29. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, महाराष्ट्र पंचांग करत असतो, राईट अमोरचा मारा स्ट्राईक रोड करून बासमन अरविंद, अरविंदच्या बाटबाजू देखील आपण सुरेख सुंदरचा चौकार पाहिला. पुन्हा एकदा गोलंदाज, शेवटचा अंतिम चेंडू आदळताना विनोद या चेंडूला मात्र पुलचा फटका, पुल अँड सक्सेसफुल. खराब चेंडू उत्तम प्रयास, जसं प्रश्न तसं उत्तर. थोडासा आपटेकर पद्धती चेंडूचा फलंदाज चप्पल झाला, ऑन साईडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून आला आणि चेंडू मात्र सरळ विसावतोय सी मार्श बाहेर. नेत्र दीपक षटकार, धावसंख्या साने पुढे, धावसंख्या होती 35. चला आपण जाऊया पुणे एका टॉस बॉक्स मध्ये. चला विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि माजी उपसरपंच, माजी उपसरपंच तैया, आपण टॉस करू. चला दोन्ही संघाचे कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन थांबा, दोन मिनिट थांबा. गावदेवी बादवड संघाचे कॅप्टन, चला आपण या. आमचे मान्यवर या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये उपस्थित आहेत. प्रतिस्पर्धी संघ, तुमच्या संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. बघा मच्छिंद्र भाऊ लवकर या. गावदेवी ओवळी 40+ आयोजित, सरपंच उपसरपंच चषक 2024 थरार. चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करूया आजच्या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्याचं नाणेफेक. दोन्ही संघाचे कॅप्टन आणि मान्यवर, एक स्पेशल कॉईन या स्पर्धेसाठी बनवलेले आहे. एका बाजूला सरपंच आणि उपसरपंच 2024 लोगो, तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचा ऑर्गनाइज संघ आहे गावदेवी 40+ ओवळी. सरपंच असं म्हणणं आहे आणि अगेन्स्ट मात्र या ठिकाणी गावदेवी 40+ ओवळी असं नामकरण. मान्यवरांचं खूप खूप आभार. आपण पुणेकडे जाऊन मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हा. मित्र आपण नाणेफेक जिंकलेली आहे, 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. काय निर्णय असेल? बिलपास क्षेत्रक्षण करता समोरच्या संघाचा खऱ्या अर्थानं आपण विचार केला तर तालुका क्रिकेटमध्ये सर्वात बॅटिंग लाईनअपसाठी, म्हणजे मला वाटतं फलंदाजीसाठी ओळखण जाणारा संघ आहे. मात्र या महत्त्वाच्या स्पर्धेमधून या संघाला आपण कुठपण रोखण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी गोलंदाज कोण असतील? तालुका क्रिकेटचा आपण जर सध्या विचार केला तर मला वाटतं तुमचा संघ रँकिंग नंबरचा एक वर आहे. कमालीचा परफॉर्मन्स तुमच्या संघाचा आपण पाहतोय आणि तेच सातत्य, तोच खेळ या महत्त्वाच्या स्पर्धेमधून प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? तालुका क्रिकेटमध्ये कित्येक स्पर्धा आपण खेळल्यात, स्वतः आपण देखील चांगल्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. मात्र एकमेव आज ही स्पर्धा आपण पाहतोय गावदी ओवळी 40+ आयोजित, सरपंच आणि उपसरपंच चषक या स्पर्धेसंदर्भात काय वाटतं? नंबर आहे आणि मैदान पण चांगलं आहे. धन्यवाद, ऑल द बेस्ट मित्र. मित्रा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नाणेफेक तुमच्यासाठी महत्त्वाची होती का? नाणेफेक हरलात फलंदाजी करायचे, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45 धावा निश्चितच एक चांगला स्कोर असेल. मात्र हा स्कोर करण्यासाठी किंवा धावा करण्यासाठी फलंदाजी फार महत्त्वाची आहे आणि आपल्या संघामधून कोण असे त्रमकार फलंदाज असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? ऑर्गनाइज कमिटी काय संधी देशील? धन्यवाद, ऑल द बेस्ट मित्रा.
दोन्ही संघांना पुन्हा एकदा मी ऑल द बेस्ट करतोय. टॉस पासून ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय, दोन संघांमधून नाणेफेक झाली, नाणेफेकचा कोल लागला. बघा आमचं एसट्यांच्या मागे जो समोरचा पेस नॉनस्टॉप जे रिजन आहे, बाउंड्री आहे, त्याच्या मागं एक फोर व्हीलर गाडी उभी आहे, इनोवा गाडी उभी आहे. तिचा फक्त आपण थोडंसं अँगल चेंज करा, तिची मागची काच आमच्या कम्प्लीट स्टेजवर चमकते. एसट्यांच्या मागं नॉनस्टॉप रिजन, जे चौकीच्या समोर गाडी लावलेली इनोवा गाडी, त्या वाहन चालकाला विनंती असेल की आपण आपल्या गाडीचं थोडंसं अँगल चेंज करा. त्या फक्त गाडीचं आपण अँगल चेंज करा, तिची मागची काच आमच्या स्टेजवर चमकते. तर जाऊया आपण ऑर्गनाइज कमिटी तयार. हॅलो, तर जाऊया आपण व्यासपीठावर, मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. आज खऱ्या अर्थानं या उद्घाटन समारोहाच्या मुख्य अतिथी, मुख्य गेस्ट, आमच्या विनंतीला शब्दाला मान देऊन या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती पाहतोय त्या मान्यवरांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. प्रथम या व्यासपीठावर मंचावर उपस्थित विद्यमान सरपंच, प्रथम नागरिक सरपंच ताई, सरपंचताईना आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. सौभाग्यवती सपना यतीश म्हात्रे, प्रथम नागरिक, विद्यमान सरपंच, ग्रामपंचायत ओळी. मी रोहिणीताईने विनंती केली आपण आपल्या शुभ हस्ते या माऊलींचं शुभ सन्मान आज या मुख्य व्यासपीठावर या मंचावर करायचंय. माजी उपसरपंच, ग्रामपंचायत ओळी सौभाग्यवती रोहिणीताई यांच्या शुभ हस्ते विद्यमान जे सरपंच आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं. आजच्या कार्यक्रमाच्या ज्या मुख्य गेस्ट आहेत, प्रमुख अतिथी आहेत, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, नेहमीच या स्पर्धेची आठवण राहील असा एक मोमेंटो अर्थात एक आकर्षक ट्रॉफी त्यांना या ठिकाणी दिली जाते. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित विद्यमान उपसरपंच, ग्रामपंचायत ओळी सौभाग्यवती कुंता विष्णू पाटील या माऊली देखील आपण सन्मानित करायचंय. रोहिणीताई यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते या माऊलींचं देखील आपण शुभ सन्मान या ठिकाणी करायचंय. कारण की तुम्हाला सर्वांची संस्कृती अतिथी देव भव, अतिथी देवासमान असतोय आणि अतिथींचं मान्यवरांचं शुभ सन्मान या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर सरपंचताई तुम्हाला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते रोहिणीताईंचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचंय. माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य सौभाग्यवती रोहिणीताई गणेश म्हात्रे यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य सन्माननीय निलेशजी जाधव यांना आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. अरविंदजी भोईर यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. आजच्या उद्घाटन समारोहाचे जे मुख्य गेस्ट आहेत, प्रमुख अतिथी आहेत, मान्य श्री निलेशजी जाधव. त्याचबरोबर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे मुख्य गेस्ट आदरणीय उत्तमजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. उत्तमजी पाटील यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. स्वागत आणि सन्मान होतं या ठिकाणी मान्यवरांचं, पाहुण्यांचं. सन्मानी उत्तमजी पाटील, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत ओळी यांना सन्मानित केलं जातं. त्यानंतर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत ओळी सन्माननीय मनोहर बलिराम पाटील यांना देखील आपण करूया सन्मानित. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मानित प्रतीक जोशी यांना देखील आपण करूया सन्मानित, ज्याच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आहेत. प्रतीक जोशी माजी सदस्य ग्रामपंचायत ओळी आणि ओळी संघाचे खंदे समर्थक प्रतीक जोशी यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जातं. आणि त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय विष्णू
विष्णु पाटील ज्यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत ओवळीच्या विद्यमान उपसरपंच आहेत, सन्मानित विष्णु पाटील यांना देखील करू आपण सन्मानित। विष्णु पाटील यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जातं। त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सन्मानित संदीपजी पाटील, संदीप पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया। संदीप पाटील यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय भगवानजी पाटील ओलीगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक भगवानजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करायचंय। ओलीगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि नेहमीच खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा आम्ही स्पर्धांचं आयोजन केलं तेव्हा तेव्हा मात्र या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं आम्हाला आर्थिक सहकार्य मोलाचं सहकार्य प्राप्त झालं असं दानशूर व्यक्तिमत्व भगवानजी पाटील यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जातं। त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय प्रमोदजी भोईर खेळू माता बळे संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर, त्याचबरोबर संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष प्रमोद भोईर यांना देखील आपण सन्मानित करतोय। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित ओळीगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि उद्योजक सन्मान्य मनोहरजी पाटील, मनोहरजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया। मनोहरजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं। आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे ओवळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य सन्मान्य मनीष पाटील यांचं वेलकम वेलकम वेलकम। सन्मान्य मनीष पाटील ओवळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य यांना देखील आपण लगेच करूया त्यांचं स्वागत आणि सन्मान। चांगल्या कामाला उशीर नको। स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं, ओवळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य खऱ्या अर्थानं ओवळी गावाचा सर्वांगीण विकास ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिला। ओवळी ग्रामपंचायत माजी सरपंच सन्मानित मनीष पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केलं। रोहिदास म्हात्रे हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले, वेलकम रोहिदास म्हात्रे, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या रोहिदासजी म्हात्रे। हा पूर्वी चेंडू सुंदर साफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतो, चेंडू येतोय शॉट एक्स्ट्रा कवरला, फेक मात्र उत्तम होती, चेंडू गॅदर करता आला नाही आहे, तो गोलंदाज आला आणि ज्या ठिकाणी एक धावा ठिकाणी दोन धावा कन्वर्ट झाल्या, दोन धावा संघ धावसंख्या 20 पोहोचली। षटक क्रमांक दुसरं बीजाचं लक्ष आहे। पुन्हा एकदा गोलंदाज रजनीश अराउंड द लेग त्रिफळाचित फलंदाज बाद होते, खऱ्या अर्थानं कुठेतरी आपल्या इष्ट्या दाखवल्या आणि ते गोलंदाज वाकवल्या, इष्ट्यांना सोडून खेळण्याचा प्रयत्न अनिल याचा असफल होते, फलंदाज महत्वाचा बाद होतो अनिल।
36 धावांचं टार्गेट आहे. प्रति ओव्हरचा आपण विचार करूया. तिसऱ्या षटकाला दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. गोलंदाज रजनीश, आता नेक्स्ट बॅट्समन तो संघाचा कॅप्टन विनोद. बघा विनोद याच्याकडे एक चांगली आपली चांगली क्षमता आहे, उत्तम फलंदाज आहे, टेक्निकल बॅट्समन ज्याला आपण म्हणू शकता, तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू आहे. आतापर्यंत धावपळकर धावा आहेत त्या 21 आणि विजयाचं लक्ष 36 धावांचं. 14 चेंडू आणि 15 धावा. चेंडूला सुंदरसा ऑन ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहज घेतात दोन धावा कंप्लीट. त्या दोन धावाने धावसंख्या दोन्ही पुरस्कार, धावसंख्या होती ती 23. ज्वाली कामतगर विपक्ष साई कृपा डोंगे या दोन दिग्गज संघामधून हा पहिला सामना उद्घाटन सामना आपण पाहतोय. यानंतर देखील बिग मॅच. आता मात्र सुरेख सुंदर अप्रतिम मसूर चेंडूची फेक झाली. जागेवर चेंडू थोडासा अंदेप करण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे ती 23. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 13 धावांची गरज. यानंतर देखील बिग मॅच. कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटोकी टक्कर, दोन विकेट मध्ये जबरदस्त धुमशान आपण पाहणार आहोत. दोन दिग्गज संघ, तालुका क्रिकेटचा आपण विचार केला तर अव्वल दर्जाचा संघ इन ऍक्शन मध्ये. यानंतर आपण पाहणार आहोत गावदेवी भादवड विपक्ष गावदेवी राजनोळी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. वैयक्तिक पहिला संघ तिसऱ्या संघाचा कॅप्टन येतोय सचिन पाटील. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी आता फक्त आणि फक्त 13 धावांची गरज आहे. बघा जेव्हा साई कृपा डोंगे संघाला सामना विजय संपादित करायचा असेल तर कुठल्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाही आहे. फक्त आणि फक्त आपण चेंडूला रोटेट करायचं आहे. डबल सिंगल ज्याला आपण क्रिकेटची लाईफ लाईन समजतोय अशा पद्धतीने या ठिकाणी मात्र धावा जमा करायचे आहेत. आता जास्त डीप जाऊ नका, नाही तर मग जास्त डीप जाल. फक्त चेंडूला रोटेट करायचं आहे आणि या गेम्स मात्र ज्वाली कामत संघाच्या गोलंदाजाला एक मॅजिकल षटक हातावं लागेल. आता मात्र सचिन येतोय तिसऱ्या षटकाला प्रारंभ करतो. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं, एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. दिलीप याच्या बॅटमधून सतत चेंडू येतोय मिड ऑफला. एक धाव घेण्याची संधी. खरं आता ह्याच पद्धतीने धावा या ठिकाणी जमा करायचे आहेत कारण की विजयापासून फक्त 24 झाल्यात. धावसंख्या 24, तिसऱ्या पंचांची मला वाटतं मागणी आहे मैदानामधून. आवाज बदल. हॅलो, चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या, स्पीडअप करा. चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न केला जाईल का, नकार दिला जातो आणि क्रिकेटमध्ये हे देखील फार महत्त्वाचं असतं. धाव घेताना एस नो वेट या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. नकार दिला जातोय. एक धाव कंप्लीट, एक धावी सांगा धावसंख्या एकने पुढं सरकते. 25.
अक्रॉस लाइन ऑन साइड अतिशय चांगला फटका कार्पेट चेंडू येतो मिड विकेटला शत्रक्षक विनोद याचं देखील मी कौतुक करीन चांगलं शत्रक्षकाच्या माध्यमातून झालं मात्र एकदा कंप्लीट करण्याची संधी प्राप्त झाली फलंदाजाला एका धावणी संघात धावसंख्येकडे पुढे सरकते धावसंख्या होती ती 26-9 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 10 धावांची गरज अतिशय चांगला फटका आहे शत्ररक्षक देखील दक्ष विलास बाळू कुठल्या प्रकारचे चूक नाहीये अचूक असा चेंडूला कलेक्ट करताना महत्त्वाचा विकेट प्राप्त करताना गोलंदाज बिग विकेट बड़ी सफलता या पर प्राप्त करतो गेंदबाज सचिन पाटील विलास पाटील याचं देखील मी कौतुक करेन कमालीचा झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला महत्त्वाचा फलंदाज मी अगोदर म्हटलं होतं मोठ्या फटक्याची काही गरज नाही फक्त चेंडूला रोटेट करायचं आहे नेक्स्ट बॅट्समन जातो राकेश राकेश हा देखील एक संघाची सर्वात महत्त्वाचा क्रमांकार फलंदाज नेहमीच आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय धावसंख्या 27 उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी अजूनही 9 धावांची गरज आहे मी अगोदर म्हटलं होतं बघा फक्त चेंडूला रोटेट करायचंय कदाचित आपण जास्त डीपमध्ये जाल डबल सिंगल ज्याला आपण क्रिकेटची लाईफ लाईन समजतो अशा पद्धतीने धावा जमा करायचं पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करतोय दिलीप अतिशय चांगला चेंडू प्रत्येक मुस्कू चेंडूचे फेक आता मात्र या सामन्यावर पुन्हा एकदा साम्राज्य निर्माण करताना संघ ज्वाली कामतगार कमबॅक करतोय अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी आपण प्रत्यक्ष सचिनच्या माध्यमातून पाहिलं आता मात्र थोडासा बॅकफुटला संघ साई कृपा डुंगे येणारे चेंडू 6 विजयासाठी 9 धावांची गरज
अतिशय प्रतिम उत्कृष्ट फेक पुन्हा एकदा गोलंदाज दिलीप वारंवार चुका देखील आपण पाहतो राकेशच्या बॅटमधून शपाल झाला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फटका मारण्यासाठी प्लेसमेंट फार महत्त्वाचं असतं चेंडू बॅटमध्ये घेणं फार गरजेचं असतं चार चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी सात धावांची गरज एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जाईल दोन धावा कंप्लीट हॅलो तीन चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी पाच धावांची गरज हॅलो पुन्हा एकदा गोलंदाज दिलीप चेंडूला बेगीट मोठा फटका मारण्याचा मानस आणि वारंवार चुकानी चुका आपण पाहतोय राकेश पाटीलच्या बॅटमधून कुठतरी संघाल देखील घेऊन जातो बॅकफूटवर साजेशी कामगिरी राकेशच्या बॅटमधून केली जात नाही खरं आता संघाने केलं विश्वासाने विश्वासाला पात्र त्याची फलंदाजी ठरत नाही आहे वारंवार चुका आणि चुका राकेशच्या बॅटमधून प्रत्येक चेंडूला मोठा फटका मारण्याचा मानस त्याच्या बॅटमधून आहे खऱ्या अर्थानं चेंडूची लाईन त्याला व्यवस्थित रीड करता येत नाही आहे अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय ब्लाइंड स्ट्रोक ज्याला आपण म्हणू शकता डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न बघा फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर फार महत्त्वाचं आहे दोन चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी अजूनही पाच धावांची गरज आता या सामन्यावर पुन्हा एकदा साम्राज्य ज्वाली कामत संघाचं हा चेंडू मात्र जाईल का लॉंग लेग क्षेत्ररक्षण झालेलं अतिशय प्रतिम उत्कृष्ट सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण कमालीचं क्षेत्ररक्षण मात्र चेंडू देखील ऍक्झिट कुठं ट्रॅव्हल झालं हे फार महत्त्वाचं आहे बघूया बॅटकट आहे आता किती मध्ये एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयापासून अजूनही दोन धावा दूर आहे हॅलो शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे विजयासाठी फक्त आणि फक्त दोन धावांची गरज आहे गोलंदाज मी कौतुक करेन चला प्लीज थोडंसं वेलकम घ्या स्पीडअप करा साई कृपा डुंगे साई कृपा डुंगे शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू बाकी आहे विजयासाठी दोन धावांची गरज दोन्ही संघाने एक समान संधी आहे अजून या सामन्याचं पिक्चर क्लिअर नाही कुठला संघ सामन्यामधून आपलं विजय संपादित करेल वेलकम संतोष चौधरी तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत शिवशक्ती बराल देवी ताडाजी संघाचे 40+ फॉर्मेटचे उत्कृष्ट कॅचर क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांची ख्याती आहे संतोष चौधरी तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत चला प्लीज थोडंसं वेलकम घ्या स्पीडअप करा
शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे विजयासाठी, दोन धावांची गरज. सध्या दोन्ही संघ कोमामध्ये आहेत. एक गेंद दो रनों की जरूरत. चला प्लीज वेलकमिंग गैस स्पीड अप करा. शत्रक्षण दूरवर लावले जाता. शॉर्ट पाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट कवर, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, डीप इंडिकेटर असं क्षेत्ररक्षक सजवलं जातं. प्लीज चला गोलंदाज आपण देखील थोडंसं वेलकमिंग या स्पीडअप करा. वेलकमिंग या स्पीडअप करा. राकेश चले बाबा ये. विजयापासून दोन धाबा दुरे, एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एक गेंद दो रनों की जरूरत. एक कंप्लीट, दुसरी कंप्लीट केली जाईल का? यस. आणि याच बरोबर चांगला विजय संपादित करताना संघ साई कृपा डुंगे. मी कौतुक करेन दिलीप याचं. हॅलो. तर सामन्यातील सामन्याचा पुरस्कारचा मानकरी दिलीप. चला भादवड संघाचा कॅप्टन आपण देखील वेलकमिंग घ्या. लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. भादवड संघाचा कॅप्टन, ज्वाली कामतगर संघाचा कॅप्टन आपण देखील अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचा. ज्वाली कामतगर संघाचा कॅप्टन. तर नो डाऊट सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार खऱ्या अर्थाने ज्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर असे धावा पाहिला. टोटल स्पर्धेचा फिनिशर 17 धावा. दिलीप, दिलीप ठरतो या स्पर्धेचा फिनिशर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारचा मानकरी. हॅलो चेक. हॅलो. तर जाऊया आपण व्यासपीठावर, मंचावर करूया मॅनेजमेंटचं पुरस्कारचं वितरण. मानकरी दिलीप, सरपंच यांना विनंती.